परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅप। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। स्वराज्य संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त शहरात शिवचेतना रॅली काढण्यात आली। यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्यासह शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते। अश्व आणि गजराजाची स्वारी या रॅलीचं खास आकर्षण ठरलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सावंतवाडीमध्ये स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी काढली जाते। अगदी अश्व असतील, गजराज असतील, खास आकर्षण या रॅलीमध्ये, आणि स्वतः आमदार दीपक केसरकर असतील, संस्थांचे युवराज लखमराजे भोसले असतील, हे स्वतः जातीनिशी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। जी थेट दृश्य आपण पाहतोय ती स्वराज्य संघटनेच्या रॅलीची आहे। मोठ्या संख्येनं शिवप्रेमी आहेत, नागरिक आहेत, या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। स्वतः आमदार दीपकभाई केसरकर असतील, सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले आहेत, स्वराज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष या ठिकाणी केला जातोय। आपल्या सोबत आमदार दीपक भाई केसरकर या सोबत आहेत। भाई, सावंतवाडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निमित्त मोठी भव्य दिव्य रॅली काढली जाते। अगदी अश्व असतील, गजराज असेल, अगदी भव्य दिव्य असं स्वरूप या ठिकाणी आलंय। मोठा इतिहास संस्थानला पण आहे सावंतवाडीचा। भाई, काय सांगा? या ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी हे सर्व आयोजित केलेलं आहे, त्याचे अध्यक्ष अमोल साठेलकर आणि त्यांचे सर्व सहकारी खूप कष्ट घेत असतात आणि या मिरवणुकीचं आयोजन दरवर्षी करत असतात। आणि सावंतवाडी संस्थानला स्वतःचा असा इतिहास आहे आणि सावंतवाडी संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेले नात्याचे संबंध हे लक्षात घेऊन दोन्ही संस्थान नंतर एकत्र आले। पूर्वी यांच्यामध्ये युद्धसुद्धा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी फुकेरीच्या हनुमंतगडावरून गोव्यापर्यंत गेलेल्या त्यांच्या साम्राज्याची पाहणी केलेली होती आणि त्याचप्रमाणे पारगडच्या किल्ल्याला सुद्धा भेट दिलेली होती। त्यांनी बांधलेला पहिला समुद्री सागरी किल्ला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्याच्यामुळे ते एक स्फूर्तिस्थान आहे सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या साठी आणि आमच्या त्या किल्ल्यावरूनच आमच्या जिल्ह्याचं नाव पडलं आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर आणि त्यांच्या स्मृतीसमोर प्रत्येकजण नतमस्तक होतो आणि महाराष्ट्राचं राज्य हे छत्रपतींच्या प्रेरणेने चालवलं जातं। आज आमचे युवराज हे दरवर्षी याच्यामध्ये सामील होत असतात या मिरवणुकीमुळे, ते पण यावेळेला त्यांनी संपूर्ण शहरामध्ये येण्याचं मान्य केलेलं आहे। माझा संपूर्ण मतदारसंघाचा दौरा होता, परंतु सावंतवाडीचं एक आगळंवेगळं महत्त्व हे सावंतवाडी संस्थांचं मुख्यालय म्हणूनसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे मुद्दाम मी त्या ठिकाणून या इथं आलो आणि या मिरवणुकीमध्ये सामील झालो। स्वराज्य संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि असेच चांगले उपक्रम सातत्याने ते राबवावे असे ईश्वरचरणी प्रार्थना। नक्कीच भाई, स्वतः तुम्ही जातीनिशी या ठिकाणी उपस्थित आहात, सावंतवाडीतले नागरिक असतील, शिवप्रेमी असतील, मोठा प्रतिसाद इथे मिळतो आणि शेकडो जे शिवभक्त आहेत, युवकांची संख्या मोठी आहे, काय सांगता? युवकांचं प्रेरणास्थान हेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत। ही युवा शक्ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उभी केली आणि खरं तर याच युवकांना एकत्र घेऊन महाराजांनी स्वराज्याचं स्थापना केली। महाराजांचे वडील स्वतः कर्नाटक जो त्यावेळेचा सुभा होता त्याचे राजे होते आणि बेंगलोरवर त्यांचं राज्य चालायचं। अशा परिस्थितीमध्ये स्वराज्य मिळालं पाहिजे आणि स्वराज्य हे जी पहिली कल्पना
भारतामध्ये कोणी रुजवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली. त्यांनी त्याच्यासाठी युवकांची एक फौज उभी केली आणि त्या मावळ्यांनी हा चमत्कार घडवून दाखवला. आपण सांगता त्याप्रमाणे ह्या तरुणाईला योग्य दिशा देण्याची गरज आहे, त्यांचं स्फूर्तीस्थान निर्माण करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ज्याप्रमाणे जगन्नाथराव भोसलेंचं स्मारक हे या भव्य उद्यानाच्या निमित्ताने झालं, तसं एक शिवसृष्टी उभारण्याचं आपण सावंतवाडीमध्ये केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. लवकरच मी याच्यावर नागरिकांची चर्चा करेन, त्याच्यासाठी योग्य असा स्पॉट निवडेन. आणि खरं तर नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी एक नवीन जमीन आम्ही अक्वायर केलेली आहे, तिथं आम्ही योगा सेंटर करतोय. परंतु त्याच्याबरोबर शिवसृष्टीची त्या ठिकाणी निर्मिती केली तर ते पर्यटकांचं आकर्षण ठरेलच, परंतु त्याचबरोबर सावंतवाडीतील युवकांना प्रेरणास्थान ते ठरेल याची मला खात्री आहे. तर आहेत आमदार दीपक केसरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य अशी रॅली स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली आणि स्वतः आमदार असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आपण सिंधुदुर्ग जे नाव आहे जिल्ह्याचं हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून दिलेलं आहे. मी एक भव्याचा प्रदेश प्रवेशद्वार ज्याला मी मंत्री होतो त्यावेळेला मंजूर केलेलं आहे आणि हे काम काही कारणामुळे पेंडिंग होतं. मी म्हणतो ही देवाची कृपा आहे, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येईल. आणि ज्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला शिवाजी महाराजांचा उभा पुतळा आहे तसा पुतळा त्या प्रवेशद्वारावर उभारला जाईल. ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता सटकून ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता थोरात पुढे अंगाल भगवन रक्तात जागू दे गाज भवानी माता. रॅलीमध्ये स्वतः सावंतवाडी संस्थानचे युवराज लखनराजे भोसले सुद्धा सहभागी झालेले आहेत, त्यांच्या पत्नी श्रद्धाराजे भोसले सुद्धा युवराजनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. राजे पहिल्यांदा तसं राजघराण्यातली व्यक्ती ही संपूर्ण शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त काढणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होते, जी संपूर्ण शहरात फिरणार आहे. तुम्ही स्वतः जातीनिशी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात, काय सांगताय? काय आज उपस्थित राहिले पैकी लोक आहेत आज, तर त्यांचे सगळ्यांना शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा. आणि ते सगळ्या लोकांनी भरपूर काय काय केलेलं आहे, आपलं भरपूर चांगलं वाटतं आहे. आणि आता शहरात जाऊ आपण आणि आपण बघू कसं युवकांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल स्फूर्ती निर्माण झालेली आहे, चैतन्य दिसतं सावंतवाडीमध्ये, अगदी शिवमय सावंतवाडी झाली असं म्हणायला हरकत नाही, काय सांगाल? हो असंच झालेलं आहे आता आणि खूप चांगलं वाटतंय. एवढं लोक त्यांना मान देतात आणि ते आहे आणि आपण राजघराणं त्यांना शिवाजी महाराजांना भरपूर मान देतो. त्यांनी भरपूर म्हणजे महाराष्ट्रांनी भरपूर काम केलेलं आहे. आम्हाला पण असं शिवाजी महाराजांसारखंच आपल्याला काहीतरी काम करायला पाहिजे आपल्याला आणि आपण इथं सावंतवाडीचा प्रगती करायला पाहिजे. नक्कीच सावंतवाडी संस्थानला मोठा इतिहास होता, त्यावेळी अश्व असतील गजराज असतील त्यावेळी जे पाहायला मिळायचे आज या रॅलीनिमित्त पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जुने दिवस जे सावंतवाडी संस्थानचे आहेत ते अनुभवायला मिळतात. अगदी तुमच्या मागे सुद्धा म्हणजे जसा राजघराण्याचा फाट होता तसाच फाट राखला गेलाय, काय सांगता? हो आता ते सगळे लोकांनीच केलं, मी केलं नाही काय. मी लोकांनाच म्हणतो की असं केलं तर आपल्याला असं वाटतं की माझे आजोबा होते आणि त्यांचे पूर्वजन होते, मला तसंच वाटतं आज आणि खूप चांगलं वाटतंय. आणि लोकांची प्रेम आहे तसं तर असंच राहून दे. इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो तर ही स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी शहरामध्ये भव्य रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि समोर रेल पथक बाईक रॅली त्याचबरोबर इथे दृश्य मी दाखवतो. अगदी गजराजापर्यंत आपल्याला पाहता येतो अश्व सहभागी झाले मोठ्या संख्येनं जे उपस्थित आहोत.
Thank you.
सावंतवाड़ी शहरातली ही दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळते। देवगडचं ढोल पथक आपल्याला या ठिकाणी जाताना दिसतंय। अगदी मोठ्या संख्येने शिवप्रेमी जे युवक आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेत। बाईक रॅली आपण ही पाहू शकतो या ठिकाणी। मोठ्या संख्येने शिवप्रेमी अगदी भगवीमय सावंतवाडी झालेली आहे, शिवमय सावंतवाडी झालेली आहे। अगदी अश्व असतील, गजराज असतील, या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। स्वराज्य संघटना सावंतवाडीच्या माध्यमातलं या रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अगदी हलगीचं वादन सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं। इथे दृश्य सावंतवाडी गांधी चौकामधनं आपण पाहतो। मोठ्या संख्येने जे शिवप्रेमी आहेत त्या ठिकाणी सामील झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। हे दृश्य अगदी शिवाजी महाराजांची अश्व या ठिकाणी पाहतो, गाडीवर तयार केलेलं आहे। हलगीचं वादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या बाजूला गजराज जो आहे एक खास आकर्षण या रॅलीचं जे ठरलं ते म्हणजे हा गजराज या हत्ती खास कर्नाटकामधले कोल्हापूरमधलं हा या ठिकाणी मागवला गेलेला आहे। आणि खास आकर्षण या रॅलीचं म्हटलं गजराज आहे। इथे दृश्य आहे आपल्याला बाल गोपाल या ठिकाणी दिसतात, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झालेले आहेत, जिजाऊ झालेले आहेत। शिवाजी महाराजांचा त्यांनी वेशभूषा साकारलेली आहे। ही मुलं आपल्याला पाहायला मिळतात, बच्चे कंपनी पाहायला मिळते। तर जो खास आकर्षण आहे तो गजराज या ठिकाणी आहे आणि पाण्याचा वर्षाव तो करतोय। एक खास आहे ते म्हणजे हा गजराज आणि कृष्ण गजराजावर स्वार झालेला आहे। त्याच्यात मागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणारी एक वाहन आपल्याला दिसतं। अगदी मोठ्या संख्येने शिवप्रेमी आहेत ते सावंतवाडीमध्ये या रॅलीसाठी एकवटलेले पाहायला मिळतात। स्वराज्य संघटना सावंतवाडीच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त एक मोठा इव्हेंट, मोठी रॅली या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अगदी संपूर्ण सावंतवाडी यामुळे शिवमय झाल्याची, भगवीमय झाल्याची पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल साहेब, विनायक गावे, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। थेट दृश्य पाहूया त्या रॅलीची। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।